नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती अंतर्गत गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत। तर आपण गणितातील जो महत्त्वाचा घटक आहे भूमिती, त्यामध्ये समांतर रेषा व लंब रेषा या दोन उपघटकांचा आज आपण माहिती पाहणार आहोत। तर बघूया मित्रांनो, आपण रेषा कशाला म्हणतात, तर आपण इयत्ता 3 आणि 4 पासून रेषा संदर्भात माहिती पाहिलेली आहे, म्हणजे बिंदू असेल, प्रतल असेल, किरण असेल। तर रेषा कशी तयार होते, जेव्हा दोन बिंदू एकमेकांना आपण जोडतो तेव्हा तयार होणाऱ्या आकृतीला आपण रेषा म्हणतो। तर रेषा अनेक प्रकारच्या असतात। आतापर्यंत आपण पहिलं असेल उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वक्र रेषा। तर या रेषा अंतर्गतच आज आपण ज्या दोन महत्त्वाच्या रेषा आहेत, समांतर रेषा आणि लंब रेषा, या रेषांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर बालमित्रांनो, या ठिकाणी जो पहिली महत्त्वाची रेषा आहे समांतर रेषा, ती आपण अभ्यासूया। या ठिकाणी तुम्ही ही जी आकृती काढलेली आहे तिचं नीट निरीक्षण करा। या ठिकाणी मी दोन रेषा काढलेल्या आहेत, रेषा ए बी आणि रेषा पी क्यू। या ज्या दोन रेषा आहेत या दोन्ही रेषांच्या बाजूला बघा बाण काढलेले आहेत, याचा अर्थ या दोन रेषा कशा आहेत, अमर्यादा आहेत, म्हणजे या मागे पुढे किती वाढू शकतात। परंतु जर नीट निरीक्षण केलं, या दोन्ही रेषा कशा आहेत, एकमेकींना समान अंतरावरती आहेत, म्हणजे या रेषा पुढे कितीही वाढल्या तरी त्या एकमेकींना मिळणार नाहीत किंवा छेदणार नाही। म्हणजेच समांतर रेषा कशाला म्हणायचं, अशा रेषा की त्या एकमेकींना पुढे छेदत नाहीत त्यांना आपण समांतर रेषा असं म्हणायचं। मग या ठिकाणी ही ज्या दोन रेषा आहेत यांचं वाचन कसं करायचं, तर रेषा ए बी, रेषा पी क्यू, समांतर रेषा पी क्यू। तर बघा, रेषा ए बी, समांतर रेषा पी क्यू असं याचं लेखन करायचं, त्याच प्रकारे त्यांचं वाचन करायचं। या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट आहे, हे जे दोन उभ्या रेषा दिसतात यांना हे समांतर रेषा चिन्ह आहे, आणि लेखन करताना या चिन्हाचा वापर करून आपण त्या दोन रेषा समांतर आहेत की नाही ते आपण दाखवू शकतो। तर अशा प्रकारे बालमित्रांनो, समांतर रेषा म्हणजे काय या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे। आता आपण पुढच्या घटकाकडे वळूया। पुढचा जो महत्वाचा घटक आहे म्हणजे रेषेचा महत्वाचा प्रकार लंब रेषा। या ठिकाणी जी आकृती आहे बघा, या ठिकाणी मी दोन रेषा काढलेल्या आहेत, रेषा ए बी, रेषा सी डी। या आकृतीचं जर आपण जर निरीक्षण केलं, तर या दोन रेषा एकमेकींना या ठिकाणी छेदलेल्या दिसतात। परंतु या कशा प्रकारे छेदलेल्या आहेत, तर रेषा ए बी आणि रेषा सी डी या ठिकाणी एकमेकींना काटकोनात छेदलेल्या दिसतात। म्हणजेच याचा अर्थ या दोन्ही रेषा एकमेकीला कशा आहेत, काटकोनात छेदल्या, म्हणजे एकमेकींना लंब आहे। मग अशा प्रकारे जेव्हा रेषा एकमेकीला छेदतात तेव्हा त्या दोन रेषा कशा असतात, लंब रेषा असतात। तेव्हा लंब रेषेचं लेखन कसं करायचं, रेषा ए बी, लंब रेषा सी डी, या ठिकाणी हे जे चिन्ह आहे लंबाचं चिन्ह आहे। लेखन करताना आपण दोन रेषा एकमेकाला लंब आहेत हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो। मी तो वाचन सुद्धा, रेषा ए बी, लंब रेषा सी डी। अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण लंब रेषा आणि समांतर रेषा या दोन घटकांचा अभ्यास केलेला आहे। शिष्यवृत्तीमध्ये या दोन घटकांना खूप महत्व आहे, याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात। तेव्हा जर आपण या दोन्ही घटकांचा अभ्यास केला तर आपण शिष्यवृत्तीमध्ये सहज हे प्रश्न सोडवू शकतो।